नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत MPSC जी परीक्षा असणार आहे, महाराष्ट्र नॉन ग्रॅज्युएटेड सर्व्हिसमॅनची परीक्षा जी असणार आहे, त्याचा मेन परीक्षेचा जो सिलेबस राहणार आहे तो कसल्या प्रकारचा राहणार, किती मार्क त्याच्यावर राहणार आहे, कसल्या प्रकारचे प्रश्न त्याच्यावर विचारणार, वेळ किती राहणार आहे, या सर्व बाबींची इथे चर्चा करणार आहोत। तर प्रश्नपत्रिकांची संख्या जी राहणार आहे ती 2 राहणार आहे। परीक्षा कसल्या प्रकारची असेल, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 राहणार आहे। पेपर क्रमांक 1 200 गुण आणि पेपर क्रमांक 2 सुद्धा 200 गुण राहणार आहे। एकूण जे गुण राहणार आहे ते 400 गुण राहणार आहे। शारीरिक चाचणी मुलाखत जी राहणार आहे केवळ PSI पदाकरता राहणार आहे, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पदाकरता। शारीरिक चाचणीवरती 100 गुण राहणार आहे, मुलाखतीमध्ये 40 गुण PSI करता राहणार आहे, ठीक आहे। याच्यानंतर पुढचा तक्ता बघा, तक्त्यामध्ये दिला आहे, पहिल्या तक्त्यामध्ये दिला आहे पेपर क्रमांकावर संकेतांक, दुसऱ्यामध्ये दिला आहे विषय, प्रश्न नंतर दिला आहे प्रश्नसंख्या, पुढचा तक्ता आहे गुणाचा, फिर नंतर दर्जाचा, नंतर माध्यम, परीक्षेचा कालावधी आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप। तर पेपर क्रमांकावर संकेतांक राहणार आहे 1062, मराठी आणि इंग्रजी विषयावर पेपर असेल आणि याच्यामध्ये 50-50 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत। 50 प्रश्नाला 100 गुण मराठी आणि प्रश्नांना 100 गुण इंग्रजी असेल। दर्जा जो राहणार आहे 12वीपर्यंतचा जो राहणार आहे तो मराठी विषयाचा आणि पदवीपर्यंतचा जो राहणार आहे तो इंग्रजी विषयाचा दर्जा राहणार, म्हणजे याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारण्यात येणार आहे। माध्यम जे राहणार आहे मराठी करता मराठी आणि इंग्रजी करता इंग्रजी। कालावधी जो असेल तो 1 तासाचा असेल आणि MCQ टाईपचे प्रश्न याच्यामध्ये असेल। नंतर दुसरा जो पेपर असणार तो याचा जो संकेतांक राहणार आहे 1063, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणीचा असेल, 100 प्रश्न याच्यावर असेल आणि 200 गुण याच्यावर असेल। दर्जा पदवीचा असेल, म्हणजे ग्रॅज्युएशनचा दर्जा असेल, मराठी व इंग्रजीवर आधारित प्रश्न असेल, 1 तासाचा कालावधी असेल आणि MCQ क्वेश्चन असेल, ठीक आहे। तर ही इथे माहिती झाली। आता पुढचं बघूया आपण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग काय असेल। तर नकारात्मक गुणदान, तर याच्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील, ठीक आहे। याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली असल्यास अथवा ज्या उमेदवारांनी उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1.4% एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील। याच्यानंतर प्रश्न क्रमांक याच्यानंतर 3 नंबरचा जो पॉईंट आहे, वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती पूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारावर करण्यात येईल, ठीक आहे। अपूर्णांकात जर बेरीज आली तर ते पूर्णांकात करून पुढील कारवाई करण्यात येईल। आणि प्रश्न नंतर याच्यानंतरचा चौथा नंबरचा पॉईंट आहे, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकारे नकारात्मक गुणाची पद्धत लागू असणार नाही, म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर दिले नाही तर तुमचा गुण त्याच्यातून जे नकारात्मक गुण आहे लागू होणार नाही, ती पद्धत लागू होणार नाही तुम्हाला, ठीक आहे। जर तुम्ही चुकीचे उत्तर दिलं तेव्हाच ती पद्धत लागू होईल। नंतर आता अभ्यासक्रम बघा, पेपर क्रमांक 1 मराठी इंग्रजी या विषयामधील खालील घटकांचा समावेश करण्यात आला आहे। तर मराठीकरता कोणते घटक समावेश करण्यात आले? सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मणी व वाक्यप्रकाराचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरातील प्रश्नांची उत्तरे, ठीक आहे। तर हा प्रकार मराठीचा सिलेबस आहे। परत एकदा बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मणी व वाक्यप्रकाराचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे। मणीवरती सेपरेट व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती बनवून ठेवले आहेत, तुम्ही बघायचं नसेल तर बघू शकता, 4 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत। याच्यानंतर दुसरा जो पेपर असेल इंग्रजी विषयाचा, कॉमन व्होकॅबलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडोमस अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कम्प्रेशन ऑफ मेसेज, ठीक आहे। तर हा मराठी इंग्रजी विषयाचा सिलेबस असेल। पेपर क्रमांक 2 राहणार आहे, सामान्य क्षमता चाचणी या विषयाचे खालील घटक उपघटकांचा समावेश राहणार। पेपर क्रमांक 2 काय काय राहणार आहे, याच्यामध्ये सामान्य बुद्धिपण व आकलनमध्ये राहणार आहे, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकते हे आजमण्यासाठीचे प्रश्न राहणार आहे। नंतर 2 चालू घडामोडी, तर चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी राहणार आहे। अंकगणित व सांख्यिकी राहणार आहे। नंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या अपडेटवाला व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, तर अपडेटवाली माहिती तुम्हाला इथे वाचून द्यायची आहे, ठीक आहे। नंतर 5व्या क्रमांकाचा भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी, घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावामागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निर्मदी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म, सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री
विधिमंडळ कर्तव्य अधिकार व कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद व त्याचे सदस्य अधिकार कार्य व कर्तव्य विधी समित्या इत्यादी। याच्यानंतर आधुनिक भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय समाविष्ट राहणार आहे ते सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य समाज सुधारकाचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारताची सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्ण काळातील इतर समचलित तडबडी आणि राष्ट्रीय चळवळी याचा समावेश राहणार आहे। नंतर आहे भारताच्या व महाराष्ट्राच्या भूगोलात काय राहणार आहे तर महाराष्ट्राचा भारताचा प्राकृतिक भूगोल मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र पर्जन्यमान व तापमान पर्जन्यमानातील विभागात बदल नद्या पर्वत पठार विविध भूरपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वन्य व खनिजे मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्येचे स्थानांतर व त्यांचे उगम यांनी इष्ट स्थानावरील परिणाम ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्यावर त्यांचे प्रश्न हा भारताच्या भूगोलामधला सिलेबस आहे। नंतर पर्यावरण पर्यावरणावर काय राहणार आहे तर मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणापासून विकास नैसर्गिक साधन म्हणजे साधन विशेषतः वनसंधारण विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणाची आपत्ती पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य राष्ट्र जागतिक पातळीवर संघटना संस्था इत्यादी। याच्यानंतर आठवा नंबर आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आता याच्यामध्ये विचारण्यात येणार आहे तुम्हाला भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र दूरसंवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण भौतिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन या प्रकारचा सिलेबस आहे। नंतर फमधील माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान याच्यानंतर 9 नंबरचा आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र एकमध्ये दिला आहे समग्र लक्ष्मी अर्थशास्त्र 1.1 समग्र अर्थशास्त्र बुद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। तर अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला राहणार आहे। दिनांक जे 5 डिसेंबर 2022 अपडेट सिलेबसची माहिती आपल्याकडे आहे ती माहिती तुम्हाला सांगत आहे ठीक आहे। तर फार महत्त्वाचा असा सिलेबस आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका। टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली जाईल ठीक आहे। थँक्यू धन्यवाद।